विश्वशांती परिवाराचा धैर्यशील मोहिते पाटलांना पाठिंबा, मताधिक्य देण्याचा निर्धार. काल सायंकाळी मोन्यम येथे माढा तालुक्यातील विश्वशांती परिवाराची बैठक पार पडली. या बैठकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. याप्रसंगी माढा तालुका विश्वशांती परिवाराचे निलेश बापू पाटील बोलताना म्हणाले की या भागातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक काही गावांना गेली 30 ते 35 वर्षापासून उजनीच्या पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम केले आहे. शिवाय काही भागातील रस्ते हे जाणीवपूर्वक मागणी करूनही केले जात नाहीत. यावेळी योगेश पाटील यांच्यासह माढा तालुक्यातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीला शिवतेसिंह मोहिते पाटील, संजय पाटील घाटणेकर, भारतनाना पाटील, सयाजीनाना पाटील, मोन्यम ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील, काँग्रेसचे संदीप मोरे, सोलंकरवाडीचे राजाभाऊ भांगेरे, वामन यादव, भैया माने, अमित शिंदे, नागनाथ बचुटे, पैलवान गोरख मोरे, राजेश पाटील, उपळाईचे मनोज देशमुख, पिंपळनेरचे अमोल पाटील, वरवडेचे सज्जन पाटील यांच्यासह माढा तालुक्यातील विश्वशांती परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या भागातील समस्या सोडवण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटील मोहिते पाटील परिवार सदैव पाठीशी राहील. बावी, तुळशी, सोलंकरवाडी यासह सीनामाळा योजनेतील पाण्यापासून जी गावे वंचित आहेत त्यासाठी भविष्यात निश्चित प्रयत्न केला जाईल असा विश्वास शिवतेसिंह मोहिते पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दिला. याप्रसंगी राजाभाऊ भांगेरे, संदीप मोरे, निलेशबापू पाटील, भारतनाना पाटील, संजय पाटील घाटणेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित माढा तालुक्यातील विश्वशांती परिवाराने धैर्यशील मोहिते पाटील यांना माढा तालुक्यातून मताधिक्य देण्याचा बैठकीत निर्धार केला. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. निलेश बापूच्या सर्व मित्रपरिवाराने ही बैठक आयोजित केली, त्याबद्दल प्रथमतः मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज या बैठकीसाठी उपस्थित आदरणीय ज्येष्ठ नेते शहाजी नाना, राजभाऊ बिंगारे, बालाजी पाटील, सज्जन पाटील, योगेश पाटील, पुढे उपस्थित व्यासपीठावर उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, पुढे उपस्थित माझे सर्व तरुण मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने अतिशय आनंद झाला, कारण का फार मोठ्या प्रमाणामध्ये समवयाची लोक झाली. की एक म्हणलं जातं की समविचारी असलं की एकमेकाचे विचार, एकमेकाचे रुजवात नीट होती, त्यामुळे आनंद झाला सगळ्यांना बघून प्रथमतः. आणि मला वाटतं की आज आपण ही जी बैठक आयोजित मधली परिस्थिती आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. शेतकऱ्याचे हाल काय, आज कसं जनतेपुढं खोटं बोलणं चालू आहे. खोटं बोला पण रिटून बोला असं काही मंडळींनी अवलंबलेलं आहे, आणि ते वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना आता कळालेली आहे आणि आपण सगळ्यांनी आपलं मत ठरवलेलं देखील आहे. त्यामुळं मी जास्त काय बोलत नाही, परंतु आदरणीय बापूंना मी निश्चितप्रमाणे खात्री देऊ इच्छितो, इथून पुढच्या काळामध्ये आपल्या गावाचे, आपल्या परिसराचे जे काही प्रश्न असतील त्यासाठी निश्चितप्रमाणे मोहिते पाटील कुटुंबाच्या वतीने